बोला राधे राधे। त्यानंतर तिने प्रभू श्रीरामजींचे गुणगान गायले, रामचंद्र गुण भरणे लागा सुन धनी सीता कर दुख भागा, लागी सूर्य श्रवण मन लाई आदि भूते सर्व कथा सुनाई। त्यांनी सर्व कथा सांगितली आणि तिचे दुःख दूर झाले। तिला प्रश्न पडला ही मुद्रिका आली कशी काय, आणि ही सगळं कथा गान श्रवण करून तिचे दुःख दूर झाले। आणि ती काय म्हणते, इतकी सुंदर कथा कोणी गान केली, समोर काय येत नाही, सीता माता म्हणते समोर काय येत नाही। तेवढ्यात हनुमानजींनी वृक्षावरून उडी मारली, छोटेशी हनुमानजी। तिने पाहिले हनुमानजींकडे, पटकन डोन फिरवलं घाबरून। जी माता सीता चित्रातले वानरांना पाहून भयभीत होते, आज प्रत्यक्ष वानराला पाहून भयभीत झाली नसेल का? तिने पटकन डोन फिरवलं। हनुमानजी म्हणाले, माता योग्य केलंस तू, माता बरोबर आहे, जे कथा गान करतात ना ते कसे ते नाही पाहू, ज्यांच्या मुखामध्ये राम कथा आहे कृष्ण कथा आहे ते श्रवण केले पाहिजे, ते कसे आहेत त्याच्याशी काही संबंध नाही। हनुमानजी इथं सीता मागे बोलतात, लक्षात घ्या, ज्यांच्या मुखामध्ये कृष्ण कथा आहे राम कथा आहे ते कसे आहे हे बघू नका, त्यांच्या मुखामध्ये राम कथा आहे कृष्ण कथा आहे ते महत्वाचे, कारण त्यांच्या विशेष भगवंताने कृपा केली म्हणूनच ते कथा गान करतात ना, भगवंतांची ही कृपा आहे। भगवंत काय म्हणतात, मत स्मृती ज्ञानम पोहणम च, मी स्मृती आहे। मग हे कथा गान भगवंत त्यांची पूर्ण कथा गान करणारे, त्यांच्या जिभेवर भगवंत उपस्थित राहतात, स्मृतीमध्ये भगवंत येतात आणि स्वतःचीच कथा स्वतः गान करून जातात त्यांच्याद्वारे। मग ते कथावाचक कसे का असे ना, परंतु ते कथा कृष्ण गान करतात, राम कथा गान करतात हे लक्षात घ्यायचं पाहिजे। म्हणून हनुमानजी इथं म्हणतात की माता बरोबर आहे, तू कथा श्रवण केली, वाचक कसं आहे ते पाहिलं नाही। इथे प्रभू श्रीरामजींबद्दल सीता मातेला हनुमानजी सांगतात की संघ कसा झाला। सीता मातेने प्रश्न पडला, आता सीता माता कसा काय लगेच विश्वास होणार, तर हनुमानजी इथे या चौपाईमध्ये सांगतात, रामदूत मी मात जानकी सत्य सपत करुणा निधारिती, यह मुद्रिका मात मे आणी दिन्य राम तुम कह सहिदानी। ते काय म्हणाले, माता मी प्रभूंचा दास आहे, मी दूत आहे प्रभूंचा, आणि प्रभूंनी ही मुद्रिका आपल्याला द्यायला सांगितली। आता इथे एक सिक्रेट सांगतात, पासवर्ड हनुमानजी, की मातेने कसा विश्वास ठेवायचा की तू मला दिली, तर इथे सत्य सपत करुणा निधानची म्हणले, मी सत्य सांगतो शपथ घेऊन सांगतो करुणा निधानची। इथे रघुवीराची शपथ नाही घेतली, प्रभू श्रीरामजींची शपथ नाही घेतली, करुणा निधानची घेतली। तर इथे लक्षात घ्या, कायम लक्षात ठेवा, शास्त्रानुसार पतीला नावाने हाक मारू नये, कधीच मारू नये, हे शास्त्राच्या विरुद्ध आहे। म्हणून पूर्वी स्त्रिया काय करायच्या, आपलं स्वतःच एक पर्सनल नाव ठेवायचे पतीला। तर सीता मातांनी काय केलं, करुणा निधान या नावाने प्रभूंना हाक मारायची, आणि हे सिक्रेट नाव प्रभू श्रीरामजी आणि सीता मातेमध्येच गुपित होत। म्हणून हनुमानजी ते सांगतायत, सत्य सपत करुणा निधान की, मग ते सिक्रेट कळलं, मग मातेला कळलं की हे यांचा संघ झाला। मग आता इथे माता म्हणते की तुमचा संघ कुठे झाला, तुमची भेट कुठे झाली। तर हनुमानजींनी कुठे संग झाला, प्रभू श्रीरामजी लखनलालजींची संपूर्ण खुशाली सांगितली, आणि तेव्हा माता सीता म्हणते, वचन आव नयन भरे भारी अह नाथ हो निपट बिसारी। सीता मातेच्या नेत्रातून अश्रू आले। सीता माता म्हणते की तूच माझ्यासाठी जहाज झालास, नयनातून अश्रू आले। हनुमानजींना म्हणते सीता माता, हनुमान मला एक सांग की फक्त जयंतनी कावळ्याचं रूप धारण केलं, तो मला स्पर्श केला, तरी प्रभू श्रीरामजींनी बाण सोडले। जयंतनी कावळ्याचं रूप धारण करून फक्त स्पर्श केला ना हनुमान, आणि मला माझ्यासाठी त्यांनी बाण सोडले, आणि ते बाण जयंच्या मागे मागे त्रिलोक मध्ये फिरत होते, आणि आज मला रावणाने पळून आणलं,
आणि भगवंतानी का बर दंड दिला नाही? हनुमानजीने इतकं सुंदर उत्तर दिलं. हनुमानजी म्हणतात, माता बरोबर आहे, माता जयंनी जेव्हा कावळ्याचं रूप धारण करून आपल्याला आघात केला, स्पर्श केला, तेव्हा प्रभूंनी क्रोधिष्ट होऊन त्यांनी बाण सोडले आणि ते बाण त्रिलोकात त्याच्या मागे मागे फिरले आणि रावणाने आपल्याला पळून आणले, म्हणून प्रभूंनी हनुमान रूपी बाणाला सोडले. माता, श्रीरामाचं बाण कधीही व्यर्थ जात नाही, म्हणून इथे सुरुवातीला सांगितले, जिमी अमोघ रघुपती कर बाण. हनुमानजी कसे निघाले समुद्र पार करायला? बाणाच्या प्रमाणे. म्हणून चौपाईमध्ये तुलसीदासजीने लिहिले, बाणाप्रमाणे. हनुमानजीने पाहिलं मातेच्या नेत्रामध्ये अश्रू आहेत, तर हनुमानजी म्हणाले, माता प्रभू श्रीरामजी दिवस रात्र आपली आठवण करत आहेत आणि आपल्यासाठी सतत नयनातून अश्रू वाहत आहेत. एक लक्षात घ्या, हनुमानजी कथा वाचक आहे, श्रीरामजींची कथा गुणगान करतात. कथा वाचक तोच की ज्याने श्रमोर्चाला हसताना रडवलं आणि रडणाऱ्याला हसवलं, तोच खरा कथा वाचक. आणि हनुमानजीने काय केलं माहितीये? माँ सीता रडत होते तेव्हा माताला सांगितलं की माता प्रभू श्रीरामजी दिवस रात्र आपली आठवण करत आहेत, दिवस रात्र आणि नयनातून अश्रू वाहत आहेत. माता सीता हसू लागली, नृत्य करू लागली. काय, प्रभू श्रीरामजी माझ्यावर इतकं प्रेम करतात, माझ्यावर एवढं प्रेम करतात प्रभू श्रीरामजी, माझी एवढी आठवण काढतात? हो माता, खूप आठवण काढतात तुमची. मातेला खूप आनंद झाला आणि हनुमानजी म्हणाले, माता मी आत्ता तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. माता हसू लागली, एवढेशे हनुमानजी, एवढेशे हनुमानजी. हनुमानजी म्हणतात, माता मी आत्ता तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, प्रभूंची आज्ञा नाही ना, प्रभू लवकर येतील, वानरांसहित येतील, सर्व असुरांचा वध करतील, आपल्याला घेऊन जातील. माता म्हणून विचार करते, एवढासा हनुमान मला घेऊन जाणार? आणि वानरांसहित प्रभू आहे ना, या मोठ्या मोठ्या असुरांचा वध करणार? माता हनुमानजीकडे पाहते. हनुमानजीना म्हणजे, माता माता म्हणजे हनुमानजीना, हनुमान सगळे तुझ्यासारखे छोटे छोटे आहेत का तुझ्याशी मोठा कोण आहे? एवढे मोठे असुर, बलवान असुर, एवढ्या मोठ्या मोठ्या असुरांचा वध करायचा आहे? हनुमानजी म्हणाले, मी सगळ्यात मोठा आहे. हनुमानजींना पाहून मातेने असं विचार करायला लागली, एवढेसे हनुमान आणि हे सगळ्यात मोठे, म्हणजे बाकीचे वानर किती असतील छोटे छोटे. हनुमानजीने ओळखलं मातेच्या मनात काय. हनुमानजीने मोठं विराट रूप धारण केलं, सुमेरू पर्वताप्रमाणे इतकं विराट रूप धारण केले. सुमेरू पर्वत सुवर्ण पर्वताप्रमाणे हनुमानजी दिसू लागले, इतकं विराट रूप धारण केले. हनुमानजी म्हणतात मातेला, माता अजून मोठं होऊन दाखव. माता म्हणजे बास बास जे खाली. हनुमानजीने वाटलं, माताला वाटू नये मला अहंकार झाला की काय, म्हणून हनुमानजी म्हणतात, सुरू माता साखा मृग नाही बल बुद्धी विसार, प्रभू प्रताप ते गरुड ही खाई परम लघु प्यार. हनुमानजीने वाटलं, मातेला वाटू नये मला अहंकार झालाय, म्हणून ते म्हणतात, माता माझ्या ह्याच्यात काही नाही, हे सगळी प्रभू श्रीरामजींची कृपा आहे. प्रभू श्रीरामजींची कृपा झाली ना, तर एवढासा सर्प सुद्धा विशाल गरुडाला भक्षण करू शकेल. माझ्यामध्ये जे बल आहे ते माझं नाही, प्रभू श्रीरामजींची कृपा आहे. लक्षात घ्या, हनुमानजी विशेष का प्रिय माहिती? कुठलंही श्रेय असू द्या, आपल्याला जर कुठलंही श्रेय मिळालं ना, ते श्रेय भगवंतांशी जोडा की हे मला त्यांच्यामुळे मिळालंय, ही सगळी प्रभू श्रीरामजींची कृपा आहे. आज मला हे मिळालं प्रभू श्रीरामजींची कृपा, माझा एवढा जप झाला प्रभू श्रीरामजींची कृपा. जेव्हा आपण जे काय श्रेय होतं ते गुरूंना, प्रभू श्रीरामजींच्या प्रती, राधाराणीच्या प्रती, गुरूंच्या प्रती, जे आपल्याला योग्य वाटेल त्यांच्या प्रती जेव्हा तुम्ही जोडाल, तेव्हा अहंकार येणार नाही. अहंकार येऊ नये म्हणून हे माझी कृपा नाहीये, हे भगवंतांची कृपा आहे, गुरूंची कृपा आहे, हे जर लक्षात ठेवलं तर अहंकार कधी येणार नाही. तर अहंकार जर आला तर सगळं नाश, काहीच उपयोग नाही. अहंकार फार वाईट आहे, म्हणून सवय लावून द्या स्वतःला, ही सगळी प्रभूंची कृपा आहे, ही सगळी प्रभूंची कृपा आहे. बोला राधे राधे. इथे हनुमानजींनी जेव्हा सांगितले ही सगळी प्रभूंची कृपा आहे, मातेला
खूप आनंद झाला. किती नम्रता आहे हनुमान, किती मोठी नम्रता. माताने आशीर्वाद दिला की तू बलवान आणि शीलवान होशील आणि प्रभू श्रीरामजींची अखंड सदैव कृपा राहील तुझ्यावर. अष्ट सिद्धी नऊ निधी की दाता असवर दीन जानकी माता. हनुमानजी एक लक्षात घ्या, बलवान होईल आणि शीलवान होईल असंही म्हणले. बरेच जण पैलवान झाले, बलवान झाले, शीलवान नाही झाले. माता सीता म्हणजे तू बलवान होईल पण शीलवान पण होईल. जिथं योग्य आहे तिथंच बलाचा उपयोग कर, सगळीकडे नको. शीलवान होईल, दयाभाव सुद्धा पाहिजे. नुसते हनुमानजींचे फोटो लावून पैलवान होतात पण त्यांच्याकडे पैलवान आहे, बलवान आहे, पण शीलवान कुठे आहे? हनुमानजी मध्ये शीलवान सुद्धा आहे. मातेने तो सुद्धा आशीर्वाद दिला. माता एक सांगते ना, बलाचा उपयोग योग्य ठिकाणीच कर, सगळीकडे करू नकोस. हनुमानजी म्हणाले, माता मला खूप भूक लागली, अशोक वृक्षामध्ये सगळीकडे फळं आहेत, मी निघाल्यापासून मी काही खाल्ला नाही आहे, वाटेमध्ये मला सगळे भुकेच भेटले. संपती, सुरसा, सिंहिका, लंकिनी हे सगळे भुकेच होते. मला खूप भूक लागली आहे, आपली जर आज्ञा असेल तर मी फळं खाऊ. एक लक्षात घ्या, वाटेमध्ये हे चारही भुके होते, हनुमानजी सुद्धा भूक लागली. हनुमानजी फरक काय माहिती, काही लोक अन्नासाठी जगतात आणि काही लोक जगण्यासाठी खातात. खाण्यासाठी जगणं आणि जगण्यासाठी खाणं ह्याच्यामध्ये अंतर आहे. ते सगळे चार जण आहेत ना रस्त्यामध्ये जे वाटेमध्ये भेटलेत, चारही जण जे खाण्यासाठी होते जगणारे. आणि हनुमानजींनी प्रभू श्रीरामजींचं पहिले कार्य केले आणि मग त्यांनी फळ भक्षण केले. लक्षात घ्या, जगण्यासाठी खाणं म्हणजे काय, मला जगायचे. मला का जगायचे, प्रभू श्रीरामजींना प्रसन्न करण्यासाठी जगायचे. का, मी नामस्मरण करते, नामस्मरण करण्यासाठी, प्रभू श्रीरामजींचं गुणगान करण्यासाठी, त्यांची कथा श्रवण करण्यासाठी मला जगायचे. मला जगायचे फक्त रामासाठी, मला मरायचे फक्त रामासाठी. बोला राधे. आणि जे प्रभू श्रीरामजींची भक्ती करत नाही आणि अन्न भक्षण करतात ना, ती लोक खाण्यासाठी जगतात आणि अशा लोकांचा पृथ्वीवर भार आहे. यक्षाला, यक्षाने जेव्हा युधिष्ठिरजींना प्रश्न विचारले होते, काही प्रश्न, त्यामध्ये एक प्रश्न होता की या पृथ्वीला भार कशाचा आहे. तेव्हा या पृथ्वीला भार कशाचा आहे, पर्वताचा सुद्धा नाहीये. किती पर्वत उभे राहिले, पृथ्वीला पर्वताचा भार नाहीये, तर पापाचा भार आहे पृथ्वी. युधिष्ठिराने त्या प्रश्नाचे उत्तर दिली, त्याच्या हे प्रश्नाचं उत्तर आहे, पृथ्वीला भार पापाचा आहे. पापाचा भार पृथ्वीला सहन होत नाही. जेव्हा पाप वाढतं ना, तेव्हा ही पृथ्वी गोमातेचे रूप धारण करून जाते ब्रह्माजींकडे. आणि तेव्हा ब्रह्माजी, शिवजी आणि सगळे जण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी क्षीर सागराच्या किनारी जातात आणि पृथ्वीवरचा भार कमी करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. म्हणून की पाप कधी करू नका. पाप केलं, पाप म्हणजे काय माहिती का, पापाची परिभाषा माझ्या गुरुदेवाने सांगितली. आणि माझे गुरुदेव म्हणतात की ही पापाची परिभाषा फक्त 6 अरब मधल्या 5-6 जणांनाच माहिती, सगळ्यांना माहित नाही. आणि पापाची परिभाषा काय माहितीये, की ते म्हणाले की मन जेव्हा भगवंताकडे लागत ना, तेवढाच वेळ पाप होत नाही. आणि ज्या क्षणाला मन भगवंताकडे नसेल ते पाप. बोला राधे. ते म्हणाले तुम्ही पुण्य करताना ते सुद्धा पाप आहे. ते पुण्य करताना सुद्धा तुमच्या स्मरणामध्ये भगवंत नाही ना, ते पाप आहे. आता विचार करा, किती वेळ आपण नामस्मरण केलं पाहिजे, किती मन एकाग्र केलं पाहिजे. ज्या क्षणी प्रभू श्रीरामजींपासून मन बाजलं होईल, तो क्षण पाप, ते क्षण पापात गेले. मग त्या क्षणात तुम्ही भले पुण्य करा, काही मूल्य नाही. त्या पुण्याचा स्वर्ग मिळणार प्रभू श्रीरामजी नाही मिळणार. पण कुठेही कार्य करा, मनामध्ये स्मरण प्रभू श्रीरामजींचं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. नामस्मरण सतत.
ज्या क्षणी आपल्या स्मरणात भगवंत नाही तो क्षण बाप आहे. आणि या मनाला समजवण्यासाठीच तर मानव देह प्राप्त झालाय. या मनाला सतत समजवायचंय की हे मन तू प्रभू श्रीरामजींची भक्ती कर. आपला देह किती भक्ती करतो, आपला देह प्रभू श्रीरामजींना स्नान घालतो, हार घालतो, पण हा देह करत असताना मन किती तिथे, हे जास्त महत्वाचं. मन जर दुसरीकडे असेल तर का उपयोगी. मनाने भक्ती करता आली पाहिजे, भले तो किथे कुठे असू दे. म्हणून तर माणस पूजेला का महत्व दिले, त्यावेळेला मन करतं भक्ती. सगळेच पुजारी देवळात पूजा करतात पण सगळ्यांचं मन तिथं आहे असं नाहीये. आणि काही जण एकांतात बसून नामस्मरण करतात, एकांतात बसून मन एकाग्र करतात का, तर थोडा सुद्धा पाप होऊ नये. म्हणून नेत्र बंद करतात का, तर नेत्र कामाची इच्छा कधी होते या नेत्राद्वारे. एखादी ऍडव्हर्टाईज पाहिली मुलांनी, एखादा खाऊ पाहिला, लगेच मला हे घ्यायचं. ऍडव्हर्टाईज बघूनच मुलांना कळतं ना मार्केटमध्ये काय आलं. म्हणजे कामना कुठून आली, नेत्राद्वारे. मग ऋषी मुनी नेत्र बंद करून का नामस्मरण करतात, नेत्र उघडली की कामना निर्माण होते, नामस्मरण करतात. मग हे पूर्वीचे ऋषी मुनी करायचे, आपल्याला ते काहीच करायचं नाही, फक्त नामस्मरण आणि मन एकाग्र करायचं, भगवंतांचं नामस्मरण करायचं. तर हनुमानना फळ, हनुमानजींना भूक लागली, फळं खायची. माता सीता म्हणाली की इथे रखवालदार आहे, मोठे मोठे बलवान आहेत. हनुमानजी म्हणाले माता आत्ताच तुम्हाला आशीर्वाद दिला ना बलवाने, बलवान होशील, आता मी प्रॅक्टिकल करतो. आणि ज्या मातेने मला आज्ञा दिली आहे तुम्हाला कोणीच काय करू शकत नाही. असं म्हणून हनुमानजी जातात, माता म्हणते हृदयात भगवंतांना धारण कर आणि मग फळं खा. म्हणजे काय, कुठलंही अन्न खाताना थोडं भगवंतांना स्मरण करा. जेवताना बोलवा त्याला राधेकृष्ण जेवायला, नैवेद्य दाखवा भगवंतांना. नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न ग्रहण करणं पाप आहे. बरेच जणांना बाहेर खाण्याचा योग येतो, तर जेवताना चला भगवंत जेवायला, चला राधेकृष्ण जेवायला. आणि प्रत्येक घासामागे नामस्मरण, मन मनाने नाम द्या आणि हे फिलिंग मनामध्ये आणा भगवंतांची किती मोठी कृपा आहे. इतकं सुंदर प्रसाद भक्षण करायला मिळतोय, ग्रहण करायला मिळतोय, लोकांना ते सुद्धा मिळत नाही. भगवंतांना आभार माना, भगवंता तुमच्यामुळे माझा उदरनिर्वाह झाला, ही फक्त तुमची कृपा आहे. हे भगवंतांना आपण साधारण माणसाने काय दिलं तर थँक्यू म्हणतो, मग भगवंतांना म्हणायला नको का. तर भगवंतांना थँक्यू म्हणण्याची खूप पद्धत आहे की मनोमन आभार व्यक्त करायचं. म्हणजे काय, नामस्मरण करायचं, स्मरणात आणायचं की देवाला मिळतंय सुंदर अन्न ग्रहण करायला मिळतंय, चला भगवंत माझ्याबरोबर आपण दोघं मिळून जेवू. ही भावना व्यक्त करा, भगवंत प्रकट झाले, भगवंत आणि मी आम्ही दोघं एकत्र जेवतो. माता सीतांनी ते सांगितलं हनुमानजींना, हृदयात भगवंतांना धारण कर आणि मग फळ खा. आपणही तेच केलं पाहिजे. भराभरा भराभरा उभा राहून खाल्ला आणि गेला, पक्षी सुद्धा उभा राहून खातात, काय फरक राहिला आम्ही आपलं आणि त्यांच्यामध्ये. पद्धतशीर भगवंतांना सुद्धा बोलून केलं पाहिजे, नैवेद्य दाखवलं पाहिजे. बोला राजा हनुमानजी अशोक वृक्षामध्ये, तिथे सगळे अशोक वृक्ष होते, अशोक वाटिकामध्ये. हनुमानजीने विचार केला हे अशोक वृक्ष आहे, नाव अशोक आहे आणि माझी माता शोक करते, भक्ती महाराने रडते, काय उपयोग आहे या अशोक वृक्षाच्या. हनुमानजीने सगळे हलवले वृक्ष आणि सगळे उपटून काढले, सगळी उजाड केली सगळी. आणि तिथे जेवढे राखणदार होते ते सगळेजण मारायला आले हनुमानजींनी. हनुमानजींनी एक वृक्ष उचललं आणि झाडूप्रमाणे सगळ्यांना एक मारलं की सगळे इकडे तिकडे अस्तव्यस्त झाले, अजून सगळेजण पळत पळत आले. हनुमानजींनी धरलं आणि हनुमानजींच्या अंगावर जे रोम होते, सगळे केस होते, ते हनुमानजींनी कडक केली, अशी कडक केली. आणि ते सगळ्यांना धरलं, 50 इथं असून 50 इथं असे धरले आणि घासू लागले. इतके दाहव व्हायला लागला की त्यातले 4-5 जणांना हनुमानजीने सोडलं, जा रावणाला सांगा मी आले. एक लक्ष द्या, हनुमानजी फळ गपचूप खाऊन जाऊ शकत होती, पण हनुमानजी संत आहे, साधू संत आहे. जिथे संत आले आणि तिथे सगळे झोपलेले आहे, तर संतांचं काम काय आहे, झोपणाऱ्यांना उठवणे, हे संतांचं काम आहे. दोन प्रकारचे व्यक्ती झोपलेले असतात, एक देहाने झोपले, एक बुद्धीने झोपले.
बरोबर आहे. सत्संग काय करतो, जे झोपले त्यांना जाग करत. की तू शरीर नाहीये, तू आत्मा आहे, उठ नामस्मरण कर. हे काम कोणाचे? साधू संतांचं काम. अपि जे सुदूराचार हो भजते मामनमेवा साधू रेवाचे मंतव्य सम्यक व्यवस्थित होईस. कृष्ण म्हणता माझा भक्त कसाही असू दे पण तो माझी अनन्य भक्ती करतो ना तो साधू आहे. आणि कृष्ण भक्त जे आहे जे अनन्य भक्ती करतात ते नेहमी कृष्णाचाच प्रचार करतात. ते कोणाशी कुठेही गेले ना संसाराचा विषय कधी घेत नाही, कृष्णाचा विषय घेणार, कृष्णाचा प्रचार करणार. म्हणून ते साधू संत येता. हनुमान जी साधू संत आहे. सगळ्यांना हलवण्यासाठी, सगळ्यांना जागृत करण्यासाठी त्यांनी चार जण म्हणलं जा रावणाला आम्ही आले. चार जण गेले आणि सांगितलं रावणाला वानर आलाय सगळ्यांना मारलंय. रावण म्हणाला तुम्ही चार पाच जण कसे काय वाचले, तुम्हाला नाही मारलं का? त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला सांगण्यासाठी सोडले. मग रावणाने अजून असंख्य असुरांना पाठवले आणि जेवढ्यांना पाठवलं हनुमानजींनी काय केलं, परत सगळ्यांना घेतलं, एक वृक्ष उचलला झाडूप्रमाणे सगळ्यांना मारलं. झाडूनी कसं सगळ्यांना सरकवतो तसं सगळे सगळे इकडे तिकडे जे राहिले त्यांना सगळ्यांना घासलं, रगडून काढलं. सगळे म्हणले सोडा सोडा सोडा. तेव्हा अक्षय कुमार जो पुत्र आहे रावणाचा तो म्हटला मी जातो आणि अक्षय कुमार गेला. आता हनुमानजींनी त्याला पाहिलं तर हनुमानजींचं लक्ष झालं. अंगदजी काय म्हणाले, मी जाऊ शकेन समुद्र ओलांडून परत येण्याची शाश्वती नाही देऊ शकत. का? तर अक्षय कुमारमुळे. तर अक्षय कुमार आणि अंगदजी ह्यांच्यामध्ये जे शत्रुत्व होतं ते जेव्हा हनुमानजी जाणार समुद्र ओलांडून ते जेव्हा अंगदजींना कळालं तेव्हा अंगदजी म्हणाले एक लक्षात द्या, कोणाला नाही मारता आलं तरी चालेल, कोणाला नाही मारलं तरी चालेल पण अक्षय कुमारला मारूनच या, कारण माझा आणि त्याच्या फार पूर्वीपासूनचे शत्रुत्व आहे. आणि हे आठवलं म्हणून हनुमानजीने अक्षय कुमारचा वध केला. बोला राजे राजे. आता पुढे काय झालं हे आपण उद्या ग्रहण करू. बोला राधे राधे. श्री कृष्णार्पणमस्तू. राधे राधे.